मेळघाटातील दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटले आहे. यात आता दीपालीच्या आत्महत्या प्रकरणी बेलदार समाज सुद्धा न्याय मागणी करिता समोर आले आहे. बेलदार समाजाने सुद्धा आक्रमक भूमिका घेत दीपालीच्या समर्थनार्थ आता न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आरोपी DFO विनोद शिवकुमार सह निलंबित मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासह या प्रकरणाची चौकशी CID NIA संस्थेमार्फत करण्यात यावी. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या प्रकरणात विशेष सरकारी वकील निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर संपूर्ण बेलदार समाज रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करणार अशी चेतावणी सुद्धा यावेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली. पत्रकार परिषदेमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय दीपाली चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली देण्यात आली. पत्रकार परिषदेला बेलदार भटक्या समाज संघटनेचे अध्यक्ष राजू साळुंके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दीपालीताई चव्हाण यांनी स्वतःहून आत्महत्या करून घेतली आणि विनोद शिवकुमार यांना त्यांच्या त्यांनी जी नोट लिहिली होती त्या नोटनुसार त्यांना अटक केलेली आहे. पण श्रीनिवास रेड्डींना अद्याप अटक केलेली नाही आहे, त्याच्यावर अद्याप गुन्हा नोंदवलेला नाही आहे. आमची समाजातर्फे अशी मागणी आहे की पहिलं श्रीनिवास रेड्डीवर गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करावी आणि या गुन्ह्याचा सखोल या गुन्ह्याची सखोल चौकशी व्हावी ही पहिली आमची मागणी आहे. ताई यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट केलेलं आहे की बाबा रेड्डींना लवकरात लवकर अटक करा. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.